मी मागील 15 वर्षापासून कांद्याची शेती करतोय. पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. कांद्याचं उत्पन्न चांगल्या प्रतीचं मिळत नव्हतं. साईज छोटी मोठी अशी म्हणजे एकसारखी साईज मिळत नव्हती. या वर्षी मी रब्बी कांद्यासाठी महादनचं क्रॉपटेक हे 5 ते 6 एकरासाठी वापरलेले आहे. या वर्षी महादनचं क्रॉपटेक वापरल्यामुळे आम्हाला एकसारखी साईज भेटली आणि जी लहान मोठी साईज होती त्याच्यात काहीच नाही. आता पूर्ण मोठ्या साईजचा कांदा आम्हाला भेटलेला आहे. या वर्षी महादन क्रॉपटेक वापरल्यामुळे आम्हाला खताची बचत पण चांगली झाली. तरी आम्ही पूर्वी जे खत वापरत होतो त्याच्यात आम्हाला एकरी 10 ते 8-10 हजार रुपये खर्च येत होता. आता आम्हाला जवळजवळ 6 हजारापर्यंत खर्च येतो आहे आणि त्याच्यात आम्हाला एकदम चांगल्या प्रतीचं साईज पण भेटली आहे आणि जी कांदा टिकवण्याची क्षमता ही पण आम्हाला असं अंदाज आहे की चांगल्या प्रतीचं ती क्षमता त्याच्यात राहील असा अंदाज आहे. महादन क्रॉपटेक वापरल्यामुळे आम्हाला जवळजवळ 3 ते 3.5 टनापर्यंत वाढीव उत्पन्न मिळालेले आहे. महादनचं क्रॉपटेक वापरल्यामुळे आम्हाला ए आणि बी ग्रेडचा कांदा चांगल्या प्रतीचा मिळाला आणि बारीक चिंगळी कांदा हा कमी आमच्या पद्धतीचा ए ग्रेडचा कांदा कमी भेटला. बी आणि सी ग्रेडचा कांदा जास्त भेटला. महादन क्रॉपटेक वापरल्यामुळे एकरी 19 टन माल निघाले. महादनचं क्रॉपटेक वापरल्यामुळे 6 महिन्यामध्ये अजून कांदा तसा तसा आहे. चाळीमध्ये कांदा तसा तसा आहे. काजळी नाही, सड नाही. आता आम्ही मार्केटला नेतो आहे. महादन क्रॉपटेक वापरल्यामुळे आम्हाला 90% ए आणि बी ग्रेडचा कांदा मिळालेला आहे.